मृत झालेल्या एकल विधवा महिलांकरिता जागतिक महिला दिनानिमित्त येथील तहसील कार्यालयात विविध योजनांच्या माहितीकरिता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कोविड काळात कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचे निधन झाल्याने त्या परिवारावर दुःखाचे सावट पसरते. तसेच कुटुंब चालवताना अनेक परिस्थितींचा सामना करावा लागतो. याचे गांभीर्य ओळखून जागतिक महिला दिनी मेळाव्याचे आयोजन करून त्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन त्यांना त्याच ठिकाणी लाभ मिळवून देण्याकरिता लागणाऱ्या संपूर्ण कागदपत्राची माहिती देण्यात आली. तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी यावेळी कोविड काळात मृत झालेल्या नातेवाईकांच्या समस्या जाणून घेत त्यांना त्याच ठिकाणी न्याय मिळवून देण्याकरिता मेळाव्याच्या ठिकाणी तालुक्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते. संजय गांधी निराधार योजना, राशन कार्ड, राष्ट्रीय कुटुंब योजना, बाल संगोपन निधी योजना, विद्यार्थी निधी योजना अशा अनेक योजनांची माहिती यावेळी देण्यात आली व त्याच ठिकाणी त्यांच्या समस्येचे निराकरण करण्यात आले. महाराष्ट्र न्यूज सेवनसाठी पंकज तडस, वर्धा. कुटुंब लाभ योजना ही जी आहे म्हणजे त्या कुटुंबातील व्यक्तीला जर एखाद्या कुटुंबातील कर्ता पुरुष महिन्याला 20,000 रुपयाची मदत आपण देतो. आता इथे रुजू झाले पण आपल्याकडे 38 अर्ज होते, 23 अर्ज आम्ही पात्र ठरवलेले आहेत आणि बाकीचे काही जे अर्ज आहेत त्रुटीमध्ये आम्ही त्या लोकांना त्रुटींचा पत्रव्यवहार प्रमाणपत्र मागवत आहोत. परंतु आपल्या तालुक्याची जर संख्या विचारात घेतली आपण कोविडमध्ये तर 127 व्यक्ती आहेत जे कोविडमध्ये त्या ठिकाणी मृत पावले आहेत आणि आपल्या सगळ्यांना ज्याच्यामध्ये जे बीपीएलमध्ये असतील त्यांना 20,000 लाभ द्यायचा आहे. आणि सोबतच जर त्यांचे निकषात ते बसत असतील, मी पुन्हा सांगतो निकषात बसत असतील म्हणजे जे काही उत्पन्नाची मर्यादा आहे किंवा शेतीचं जे काही मर्यादा आहे यामध्ये बसत असतील त्या सगळ्यांना आपण लाभ द्यायचा आहे. म्हणून आज आम्ही इथे संजय गांधीचा टेबल पाठीमागे लावलेला आहे. आपण सगळ्यांनी तिथे विके मॅडम बसते तर ज्या ज्या व्यक्तींनी अर्ज सादर केले त्यांनी नाव घेऊन फक्त अर्ज दिलाय एवढंच म्हणायचं आणि ज्यांचे त्या ठिकाणी अर्ज सादर करायचे बाकी आहेत ते त्यांची नावे आमच्याकडे द्या. आम्ही ग्राम पातळीवर तुम्हाला इथे येण्याची आवश्यकता पडू देणार नाही. गावात आमचे तलाठी, त्यानंतर ग्रामसेवक आणि अंगणवाडी सेविका आणि शिक्षक, त्या शाळेतला प्राथमिक शिक्षक यांची एक समिती आहे. आम्ही त्यांना सांगतो फक्त आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचायचं होतं म्हणून आपण सगळ्यांना या ठिकाणी आणखी बोलतो.